आज महामहोपाध्याय भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामकाने यांचा 50वा स्मृती दिन 18 एप्रिल 1922 डॉक्टर पांडुरंग वामकाने यांचा जन्म 7/1880 रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळील परशुराम गावी येथे त्यांचा जन्म झाला. महामहोपाध्याय भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामकाने यांचं कार्य अजरामर यांचं कार्य अतिशय महान आहे, त्यामुळे ते अजरामर झाले. डॉक्टर पांडुरंग वामकाने हे उच्च विद्याभूषित होते. त्यांना बालपणी अमरकोशाचे 400 श्लोक मुखोद्गत होते. अतिशय कष्टाळू आणि मेहनती असे डॉक्टर पांडुरंग वामकाने हे लहानपणापासून होते. आणि ते कुशाग्रबुद्धी मध्ये त्याचप्रमाणे एक पाटली विद्यार्थी होते. त्यांनी 23 इंग्रजी, 1 संस्कृत, 8 मराठी, 6 हिंदी, 1 कन्नड असे एकूण 39 ग्रंथ लिहिलेले. संशोधकांच्या माहितीनुसार त्यांनी आयुष्यामध्ये 15,000 छापील पानांचं लेखन केलं. म्हणजेच एवढे प्रखर लेखन करणारे विद्वान होते. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. आणि शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली असताना त्यांनी प्रामाणिकपणे शिक्षक पदाला न्याय देखील दिला. नंतर कायद्याची परीक्षा ते पास झाले आणि कायद्याची परीक्षा पास होऊन ते वकील बनले. वकिली करत असताना कायद्याचा अभ्यास त्यांनी सुखपणे केला. त्यांना 1942 साली ब्रिटिश सरकारने महामहोपाध्याय ही पदवी दिली. महामहोपाध्याय पदवी त्यांना प्राप्त झाली. 1992 जॉईंट ऑथरशिप ऑफ काव्य प्रकाश हा इंडियन एंटिटीमध्ये प्रसिद्ध झालेला लेख त्यांचे पहिले इंग्रजी लेखक होते. आणि इथून लेख इंग्रजी लेखनाला त्यांनी सुरुवात केली आणि नंतर मागे पाहिलं नाही. त्यांनी केलेलं महत्कार्य म्हणजे 5 क्रिय धर्मशास्त्र लेखन होय. आणि धर्मशास्त्र लेखन त्यांनी इंग्रजीमध्ये केलं. 1930 साली सुरू झालेले लेखन 1962 पर्यंत झालेले, म्हणजे आयुष्याचा 32 वर्षांचा काळ पांडुरंग वामकाने या लेखनामध्ये व्यतीत केला. आणि म्हणून भारत सरकारने 1963 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. 32 वर्ष त्यांनी लेखन केलं. ते राज्यसभा खासदार देखील होते. आणि खासदार असताना त्यांनी खासदारकीय पदाला न्याय देखील दिला. 18 एप्रिल 2022 रोजी त्यांच्यावरील टपाल तिकिटाचे लोकार्पण होणार आहे. आजपर्यंत डॉक्टर पांडुरंग वामकाने यांच्यावरील टपाल तिकीट प्रकाशित झाले नव्हते, त्या प्रकाशित होणार आहे. महामहोपाध्याय भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामकाने यांनी केलेल्या धर्मशास्त्र लेखनाच्या महान कार्याबद्दल त्यांना 50व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन विनम्र आदरांजली. डॉक्टर पांडुरंग वामकाने हे पूर्वगामी विचारांचे व्यक्तिमत्व होते. आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अतिशय साधा जीवन ते जगले. आणि आपल्या मुलांना देखील त्यांनी पूर्वगामी विचार केलेले. मनपूर्वक धन्यवाद.